आता मला आचारसंहिता असल्यामुळे मी ते चार नावं घेऊ शकत नाही. तुम्ही मला माईक खाली सोडून भेटले तर मी तुम्हाला सांगू शकतो चार मनोरुग्ण नको नाही, पण त्याच्यापैकी एक राहुल गांधी आहे ते 100% आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा झंझावात इतका आहे की ते कोणीही दुसऱ्या चिन्हात टिकू शकत नाहीत, तर त्यांना पडायची भीती आहे. या भीतीमुळे येत आहेत, दुसरी कुठली भीती काय असायचं कारण नाही. उमेदवार उद्या जरी आला, परवा जरी आला आणि तेरवा जरी आला, ना निकाल बदलणार आहे, ना खासदार बदलणार आहे, ना प्रधानमंत्री बदलणार आहे. काल काँग्रेसची जी भारत जोडो यात्रा समारोप झाला, राहुल गांधींनी आरोप केले भाजपवर, मी सिस्टीम पाहिलेली आहे, मी सिस्टीममध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मोदीचं मला गाव. तुम्ही मला, मी जसं म्हटलो डॉक्टर या नात्याने जर प्रश्न विचारत आहे, महाराष्ट्रामध्ये आज TV वर चार मनोरुग्ण दिसतात. आता मला आचारसंहिता असल्यामुळे मी ते चार नावं घेऊ शकत नाही. तुम्ही मला माईक खाली सोडून भेटले तर मी तुम्हाला सांगू शकतो चार मनोरुग्ण कोण आहेत, पण त्याच्यापैकी एक राहुल गांधी आहे ते 100% आहे. उरलेले तीन नावं मी तुम्हाला नंतर सांगेन. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते घाबरून भाजपमध्ये. घाबरणं म्हणजे कशामुळे घाबरतात की त्यांना हे कळालेलं आहे, हे मी मान्य करतो की ते घाबरून येत आहेत, कारण की त्यांना माहिती आहे की ते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा झंझावात इतका आहे की ते कोणीही दुसऱ्या चिन्हात टिकू शकत नाहीत, तर त्यांना पडायची भीती आहे. या भीतीमुळे येत आहेत, दुसरी कुठली भीती काय असायचं कारण नाही. दादा, आज आढावा बैठक झाली जिल्ह्याच्या मतदारसंघाची, जे इच्छुक होते ते या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे पक्षामध्ये. आज कसं एकंदरीत वातावरण दिसलं, कसं म्हणजे आपण उमेदवार आहात, सगळं पक्ष संघटन म्हणून आपल्या पार्टीशी कसं? नाही, भारतीय जनता पार्टीचा एक अलिखित नियम आहे, आम्ही सगळे मोदीजींसाठी आहोत. इथं कोण मोठा कोण लहान, कोण उमेदवार कोण उमेदवार नाही, हा विषयच नसतो. हे पहिल्या दिवसापासून म्हणतो आहे, उमेदवारी मला नसती मिळाली, समजा एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मिळाली असती संघटनेसाठी, तर मी त्याच भाषण केलं असतं. आज संघटनेसाठी आम्ही सगळे एक आहोत. आमच्या पूर्ण प्रणालीमध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीने काम करू, आणि जो उत्साह आज मला पाहायला मिळाला तो उत्साह एका वेगळ्या लेवलचा होता, आणि याच्यातून निकाल काय लागेल हे सिद्ध झालेलं आहे. उमेदवारी घोषित झाली, आचारसंहिता लागली, तारखा पण घोषित झाल्या, समोर उमेदवार नाही तुमच्या, त्या मैदानाकडे कसं पाहाल तुम्ही? नाही, मी उमेदवार उद्या जरी आला, परवा जरी आला आणि तेरवा जरी आला, ना निकाल बदलणार आहे, ना खासदार बदलणार आहे, ना प्रधानमंत्री बदलणार आहे. त्यामुळं आम्ही सगळेजण आमच्या जर निवडून येण्याचा निकष हा विकास असेल तर ना प्रधानमंत्री हलतील ना खासदार हलेल, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. काल उद्धव ठाकरेंनी देखील आरोप केला की ज्या भाजपला आम्ही भाजपमध्ये हवं भरली बघा भरला तर आज त्याचा पश्चाव होता, आम्ही मोठं केलं भाजपला. नाही मग आता त्यांच्या अगोदर जागा वाटप निश्चित करा म्हणा, भाषण कमी करा, आणि अगोदर कोण कोण उभं राहते ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगा. मोदींच्या झंझावातापुढे ना यांच्या जागा ठरतायत, ना जागा वाटप होतो आहे, ना उमेदवार निश्चित होत आहेत. अगोदर त्यांनी त्यासाठी वेळ द्यावा आणि मग भाषण करा नंतर. आता काय लोक भाषण ऐकायला मोकळे आहे, ऐकतील सगळ्यांची. त्यामुळे उत्तर जर पाहिलं तर शिंदेची जागा अजून म्हणजे महायुतीच्या अजून घोषित नाही असं म्हणतात की ती भाजपकडे येऊ शकते, काय परिस्थिती? नाही नाही, जागा वाटपावर बोलणं आहेत पण मी मोठा नाही. माझं नाव आलं, मी आता माझ्या प्रचाराला सुरुवात केली, बाकीचे नावं येतील तेव्हा त्यांच्यावर बोलेल.